शिवसेनेचे दोन्ही गट एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू झाली आहे आता कोणाचे आमदार अपात्र होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले परंतु या दरम्यान ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना मोठा धक्का बसलाय रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आता हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर जोगेश्वरी येथील भूखंड आणि हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी रवींद्र वायकर त्यांची पत्नी मनीषा वायकर आणि इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार असून आमदार वायकर यांनी जोगेश्वरी येथील सुप्रीमो क्लबचा गैरवापर करत तिथे हॉटेल बांधताना माहिती लपवल्याचा आरोप आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या संबंधित आरोप केले त्यानंतर आमदार रवींद्र वायकर यांच्या हॉटेलचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं त्या बांधकामाची परवानगी नाकारत कामाला स्थगिती दिली त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकरांची प्राथमिक तपासणी देखील करण्यात आली त्यावेळी वायकरांनी आपला जबाबही नोंदवला त्यानंतर वायकरांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली पण त्यांना दिलासा काही मिळाला नाही दरम्यान आता वायकर त्यांची पत्नी मनीषा वायकर आणि इतरांविरोधात गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केलाय आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून लवकरच या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार तपासल्या परंतु रवींद्र हा गुन्हा ठाकरे गटासाठी मोठी अडचण ठरणार एवढं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका